मराठवाड्यात दरवर्षी 12 ते 13 लाख हेक्टरवर कपाशीची लागवड केली जाते. मात्र गेल्या वर्षी चांगला भाव मिळाल्यामुळे यंदा ती 15 लाखांवर गेली आहे. मात्र हीच कापसाची शेती गुलाबी बोंडअळीमुळे चांगलीच नुकसानात आली आहे. ही वेळ तशी कापूस काढण्याची आहे. मात्र याचवेळी कापूस शेतातून उखडून फेकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. शेतकऱ्यांचं पांढरं सोनं म्हणजे कपाशी. मात्र ही कपाशी जशी शेतातून उपटून फेकण्याची वेळ नियतीनं शेतकऱ्यांवर आणली आहे. बीटी कापूस बियाण्यांवर बोंडअळीचा कहर झाल्यानं शेतकऱ्यांचं हातचं पीक नष्ट झालंय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वडगव्हाणच्या बाळू मोगल यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाहीये. त्यांनी 6 एकर शेतात कापूस लावला होता. चांगलं उत्पादन येईल, कर्जफेड करता येईल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र बोंडअळी नावाच्या संकटानं त्यांची सर्व स्वप्न उद्ध्वस्त केली. सुरुवातीला 20 क्विंटल कापूस आला, त्यातून 80 हजार हाती आले. मात्र कपाशीवरचा तोपर्यंतचा खर्चच 70 हजारांवर झाला होता. या परिस्थितीमुळे मोगल प्रचंड हताश झाले. स्वतःच्या हाताने मशागत केलेलं पीक खराब होत असताना पाहवत नसल्यानं त्यांनी ट्रॅक्टरनं पांढरं सोनं नष्ट केलं. आपली जमीन 6 एकर आहे. 6 एकर पैकी तुम्हाला सांगत आतापर्यंत 20 क्विंटल सुद्धा कापूस नाही आला आपल्याला. आणि जो यायची आशा होती त्या तर पूर्ण पूर्ण आळाच झाल्या. आळाया अशा झाल्या का 2-3 फवारण्या मारून बी त्या आटोक्यात नाही आल्या आपल्याच्यान. मग फवारण्या करावं कोणत्या काय करावं, आता ट्रॅक्टर फिरणार आम्ही त्याच्यात. आणि दुसरं काही माल पाहतो तर पुढं त्याची तडजोड होत नाही. कांदे करायचं सरकार आयात करतो, आम्ही करायचं काय त्या कांद्यापासून काय करावं, आमचं ही डोकं काम करीत नाही त्याला. शेती ठोक ही कॉ ही समजाना. मराठवाड्यात शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याची मोजदाद करणं कठीण आहे. बीटी कॉटनचं बियाणं पेरल्यानंतर रोपाची वाढ उत्तम झाली. हिरवीगार टपोरी बोंडही आली. मात्र बाहेरून टणक आणि अखंड दिसणाऱ्या कापसाच्या प्रत्येक बोंडात गुलाबी बोंडअळी शिरली आणि शेतकऱ्यांचं संपूर्ण शेतच्या शेत उद्ध्वस्त झालं. मी कापूस लावला होता, 10 बॅग लावला होत्या. 10 बॅग मधला त्याचा खर्च कमीत कमी 22 हजार रुपये आलेला आहे नुसता फवारणीचा. बाकीचं इतर खतं बितं हे निरळे आलेले. तर याच्यामध्ये आज आमचा खर्च सुद्धा फिटू शकत नाही. पण आता खर्च फुटू शकत नसल्यामुळं पाणी अपुरा असल्यामुळं आता ना काही कांदे करता येईना, ना दड सरकी ठेवता येईना. आता असा विचार चालला का बाबा आता तिला उपटून सेन काही जेवारी करावं किंवा जनावराला काही चारा होईना असे हेतू ना काहीतरी त्याला करणं आहे. आता खर तर केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं 2 वर्षापूर्वीच बोंडअळीसमोर बीटी बियाणं टिकत नसल्याचं सरकारला कळवलं होतं. अहवालाची दखल घेऊन सरकारनं बोंडअळीला अटकाव करण्याच्या दृष्टीनं सुधारित वाण किंवा अन्य उपाययोजना केल्या असत्या तर शेतकऱ्यांचं आजचं होणारं नुकसान टळलं असतं. माझ्याकडे जमीन 5 एकर आहे. 5 एकरातून पूर्ण बोंडअळी झालेली. 2 क्विंटल कापूस फक्त आलेला आहे. त्याला फवारणी जवळजवळ 20 ते 25 हजार रुपये खर्च झालेला आहे. परत त्याची पूर्ण म्हणजे नुकसान एक ए टू झेड झालेलं आहे. कोरडो जमीन आहे, तिथं काही करता येणार नाही आम्हाला. आता याच्यावर सरकारनं काहीतरी करावं. कापूस उत्पादक शेतकरी आज मदतीसाठी टाहो फुडत आहेत. अगदी मुख्यमंत्र्यांपासून निवेदन पोहोचली आहेत. त्यामुळे आता तरी नुकसान भरपाईसाठी शेतकरी आणि बीटी कंपन्या यांच्यात झुंज लावून कृषी विभागानं बाहेरून तमाशा पाहत बसू नये. शेतकऱ्यांना वाचवा एवढीच सरकारकडून अपेक्षा. विशाल करवळे, झी मीडिया, औरंगाबाद.